नमस्कार, मी मिसेस प्रमिला विजयवाजे मुंबई ए एरिया एमबी 15 ब्रांच मधून आहे। मी आज आपल्याला भेंडी फ्राय बनवून दाखवणार आहे। ते या हुलेट कुकवेअर 20 रेग्युलर व्हेसल मधून बनवणार आहे। तर या भांड्याची खासियत की या भांड्यामध्ये वॉटरलेस फॅटलेस कुकिंग करू शकतो। आपल्याला माहिती आहे भेंडी फ्राय मध्ये तेलाचा किती वापर केला जातो, पण मी आज आपल्याला बिना तेलाची किंवा तुम्ही तेल वापरू शकता थोडंफार, पण बिना तेलाची भेंडी फ्राय बनवून दाखवणार आहे। बिना तेलाची साधी सोपी भेंडी फ्राय करणार आहोत। त्यासाठी लागणारं साहित्य आहे शेंगदाणे, जिरं, लसूण, आपल्या घरातला मसाला, लाल तिखट, हळद, मीठ, थोडंसं हिंग, खोबरं ऑप्शनल आहे, तुम्हाला हवं असेल तर तुम्ही टाकू शकता, मी त्यात टाकलेलं नाहीये। आणि आता हे वाटून मी सगळा हा मसाला तयार केलेला आहे। ही भेंडी अशी कापलेली आहे, आता आपण तो आता भरणार आहोत। अशा प्रकारे आपण सगळा मसाला भरून घेतलेला आहे। आता आपण भांडं धुवून घेऊ। हे मंदाचे ठेवायचं आहे। यात आपण अजिबात तेल टाकणार नाही आहोत, इंडियात ठेवणार आहोत। आता आपण एक एक करून अशी भेंडी यात ठेवणार आहोत। त्यात आपण अजिबात तेलाचा वापर केलेला नाहीये। अशा प्रकारे आपल्या ह्या भेंड्यात ठेवून झालेली आहे। आता आपण याच्यावर झाकण ठेवणार आहोत। गॅस मंद अचरच असणार आहे। दहा मिनिटं होत आली आहेत, इंडिकेटर आपला 90 आलाय, आपण चेक करूया। आपली भेंडी शिजलेली आहे बघा, फक्त मसाला खाली सांडून द्यायचा नाही। आपली भेंडी तयार आहे, फ्राय भेंडी। Awesome at Hulex. थँक यू दिशा मॅड, तुम्ही हे हुलेक्सचे प्रोडक्ट व्हेसल्स आम्हाला दिल्यामुळे मी माझ्या फॅमिलीला हेल्दी फूड बनवून देऊ शकतो।